अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना महामारीमुळे सर्वत्र शाळा कॉलेजेस जवळपास मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले होते। तब्बल 9 महिन्यानंतर आता कोरोनाचे संकट काही प्रमाणात का होईना क्षमल्यामुळे 8 डिसेंबर म्हणजेच आजपासून जळगाव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या वर्गांना शासनाने निर्देशित करून दिलेल्या विद्यार्थी संख्येनुसार सुरुवात करण्यात आली आहे। शाळा नेहमी स्कूल जामनेर। मी मुख्याध्यापिका बोलते, प्रतिभा नासिकेत नरवाडे, आणि माझ्या पद्धतीने मी या ठिकाणचं सर्व व्यवस्था केलेली आहे शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने। आज दिनांक 8 जानेवारी कोविड साथीनंतर पहिल्यांदा प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत आलेले। त्यापूर्वी शासकीय आदेशानुसार जी पूर्वतयारी करायची होती ती सर्व पूर्वतयारी आम्ही केलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये पालक शिक्षक सभा घेतली, त्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या संदर्भात पालकांशी चर्चा केली, शाळेत कुठल्या सुविधा त्यांना पुरवल्या जातील, त्यांच्या आरोग्याची कोणती काळजी घेतली जाईल याविषयीची माहिती दिली। त्यानुसार आम्ही सर्व शाळा स्वच्छ करून घेतलेली आहे, सॅनिटाईज करून घेतलेली आहे, विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहे स्वच्छ करून घेतलेली आहेत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी स्वच्छ सुविधा केलेली आहे, सोप वॉटर आणि साधं वॉटर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर शाळेत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांची स्कॅनिंग करूनच थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिमीटरने त्यांचे पल्स रेट मोजून हात सॅनिटाईज करून मगच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसवलेलं आहे। त्यानंतर एका बेंचवर फक्त एकच विद्यार्थी बसवण्यात आलेला आहे। त्यांचे एका बेंचवर एक बसवल्यानंतर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचे, कोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण सूचना त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांपर्यंत पोहोचवलेली आहे। आणि आज त्यांचे 7:20 पासून तास सुरू झालेले आहेत शाळा। तसे पोणे 7 लाच शिक्षक वर शाळेत आलेले होते आणि तेव्हापासून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना आत घेणं सुरू केलेलं। थर्मल स्कॅनिंगसाठी हा वेळ दिलेला आहे 7:45 पर्यंत, म्हणजे त्या वेळेत ते होऊन जातं आणि 7:20 नंतर रेग्युलर तासिका सुरू होतात। 4 तासिका विद्यार्थ्यांच्या रोजच्या ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गणित, सायन्स आणि इंग्रजी या 3 विषयांच्या तासिकांचं नियोजन केलेलं आहे। कोरोनापासून विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं सुद्धा संरक्षण व्हावं यासाठी आम्ही 2 कार्यगट स्थापन केलेली आहेत, त्यामध्ये स्वच्छता देखरेख गट आणि 1 आपत्कालीन गट केलेला आहे। या आपत्कालीन गटाकडे आम्ही थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, त्यानंतर विलगीकरण कक्ष, आजारे विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेणं, हॉस्पिटलपर्यंत मेसेज पोहोचवणं, त्यांच्या पालकांना मेसेज पोहोचवणं ही सगळी सुविधा केलेली आहे। 2 विलगीकरण कक्ष ठेवलेले आहेत, 1 विद्यार्थ्यासाठी, 1 शिक्षकांसाठी। शिक्षकांपैकी कुणाला काही लक्षणं आढळले तर लगेच त्यांना त्या ठिकाणी विलग कक्षमध्ये बसवलं जाईल आणि मग पुढची जी हॉस्पिटलायझेशन वगैरे तिथून नंतर पुढच्या सुविधा केल्या जातील। नंतर स्वच्छता निरीक्षण गट संपूर्ण शाळेची स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे आणि त्या पद्धतीने कार्य केलेलं आहे। आजपासून गणित, सायन्स आणि इंग्रजीचं शिकवणं सुरू केलेलं आहे। एकूण 9वी ते 12वीची पटसंख्या 1992 एवढी आहे। त्यापैकी आज एकूण विद्यार्थी जे उपस्थित होते ती संख्या
कमी होती आज, इतर वेळेपेक्षा खूपच कमी होती. एकूण विद्यार्थी होते 67 विद्यार्थी उपस्थित होते आणि संमतीपत्र 397 विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्र आलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढेलच आणि आमची शाळा सुरळीत सुरू होईल याची मला खात्री आहे. किती पासून किती पर्यंत चालू झालेले? इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतची शाळा सुरू आहे. आणि त्यांची वेळ एकच ठरलेली का? नाही, 9वी ते 10वी या दोन वर्गांसाठी 7:20 ते 10 पर्यंत 4 तास. त्यानंतर त्यांची शाळा सुरू झाल्यानंतर 7:30 ला 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू होणार आणि त्यांची शाळा 12 पर्यंत राहणार आहे. 11वी 12वीची म्हणजे एकाच वेळेला सगळे विद्यार्थी सोडले जाणार नाही आणि प्रत्येक वर्ग टप्प्याटप्प्याने, म्हणजे एक वर्ग सोडल्यानंतर मग दुसरा वर्ग, तिसरा वर्ग अशा पद्धतीने सोडणार आहे की जेणेकरून गर्दी होणार नाही. त्यांनी डबे आणायचे नाहीत, त्यांनी घरूनच खाऊन यायचे, पाण्याची बॉटल आणायची आहे आणि घरी गेल्यानंतर जेवण करायचे आहे, या सूचना त्यांना आपण दिलेल्या आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.